साताऱ्यातील नीरा देवघर उजवा कालवा बंदिस्त नलिका कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी कृष्णा नदीच्या पाण्यावरील 8 महत्वाच्या प्रकल्पांना 22,000 कोटी रुपयांची मान्यता दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली. अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झालाय. त्यानिमित्तानं अयोध्येत रामायणाचा लेझर शो आयोजित करण्यात आला. हा शो पाहण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शरयू घाटावर पूजा करण्यात आली आहे. या पूजेनंतर विविध धार्मिक सोहळे अयोध्येत पार पडणार आहेत. आज तीर्थपूजन जलयात्रा सोहळे होतील तर औषधाधिवास केसराधिवास घृताधिवास धान्याधिवास सोहळे उद्या पार पडतील. अयोध्येतील राम मंदिर या थीमवर आधारित साड्या बाजारात आल्या आहेत. मुंबईत अयोध्येच्या राम मंदिराची प्रिंट असलेल्या साड्या दिसतायत. या साड्यांना मागणी अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुंबईत भाजपकडून छत्रपती शिवाजी पार्क मैदानात प्रभू श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईत प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जवळपास 45 फूट भव्य दिव्य स्वरूपातील ही प्रतिकृती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकारानं ही रोषणाई करण्यात आली आहे. श्री विष्णू मनोहर अयोध्येत 26 जानेवारी नंतर 7,000 किलो श्रीराम शिरा तयार करणार आहेत. 2 नवे जागतिक विक्रम रचणार आहेत. त्यासाठी 1,800 किलो वजनाची जगातील सर्वात मोठी हनुमान कढई तयार करण्यात आली आहे. ही कढई विष्णू मनोहर अयोध्येतील राम मंदिराला अर्पण करणार आहेत. तर अयोध्या कार्यक्रमापूर्वी कोराडीत 6,000 किलो श्रीराम शिरा तयार केला जाईल. धुळ्यात पांझरा नदी पात्रात प्रतिराम मंदिर साकारण्यात येत आहे. 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या राम प्राणप्रतिष्ठेला सर्वच भाविकांना जाता येणार नाही. अशा भक्तांसाठी इथे मंदिर उभारलं जात आहे. अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच हुबेहूब प्रतिकृती आहे. त्या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे.